निप्पाणी करानो सावधान, कोरोना रुग्ण वाढत आहेत। मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर वापरणे गरजेचे। महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण, ऑक्सिजन आणि बेडची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत असून कोरोना रुग्णांचे मृत्यूचे थैमान दिसून येत आहे। निप्पाणी तालुका हा महाराष्ट्र राज्य शेजारी असल्या कारणाने निप्पाणीतील नागरिकांचे महाराष्ट्रात येण्या जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे कोविडचा संसर्ग होणे हे सहजरित्या शक्य असल्या कारणाने निप्पाणी तालुक्यामध्ये कोरोना लागण होताना दिसून येत आहे। कोणत्याही नागरिकांना ताप, सर्दी, अंगदुखी व श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्यास संबंधित नागरिकांनी कोविड टेस्ट करून घेण्याचे आवाहन महात्मा गांधी रुग्णालयाचे सिनियर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश चौगुले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। ते पुढे म्हणाले, सध्या महात्मा गांधी रुग्णालयात रोजच्या 30 ते 40 कोविड टेस्ट होत असून निप्पाणीत कोरोना रुग्णांची संख्या 33 आहे। यामध्ये 16 पुरुष व 17 महिला आहेत। यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर या सर्व गोष्टींचा वापर करण्याचे सांगितले। निप्पाणीमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण धोक्याची घंटा असून निप्पाणीकरांनी सावधता बाळगण्याची गरज निर्माण झाल्याची आहे। सध्या कोविड-19 रुग्णांच्या मध्ये ऑक्सिजन लेवल कमी असलेले पेशंटला बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले जात आहे। निप्पाणीमधील बहुसंख्य नागरिक मराठी भाषिक असल्या कारणाने बेळगावमध्ये राहून आपल्या कोविड-19 पॉझिटिव्ह असणाऱ्या नातेवाईकांच्या वर उपचार घेत राहणे त्रासदायक बनत असून यासाठी निप्पाणीमध्ये शासकीय कोविड सेंटरची होण्याची आवश्यकता आहे असे स्थानिक नागरिकांच्यातून बोलले जात आहे। यामध्ये संबंधित लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन निप्पाणी येथे शासकीय कोविड सेंटरची निर्मिती करणे गरजेची बाब बनलेली आहे असे स्थानिक नागरिकांच्यातून बोलले जात आहे। आमच्या गांधी हॉस्पिटलमध्ये सेंट्रलाइज ऑक्सिजन इन्स्टॉल केलेले आहे। सध्या आमच्या आता ऑनलाईन एक पेशंट ॲडमिट आहे। आम्ही माइल्ड मॉडरेट केसेस कोविड पॉझिटिव्ह असलेले ॲडमिट करून घेण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यासाठी 2 वार्ड आम्ही राखीव ठेवलेले आहे। कुठलंही तसं पेशंट असलं, माइल्ड असू दे, मॉडरेट असू दे, फारच श्वास घ्यायला त्रास वगैरे होत असेल तर आम्ही सिव्हिल हॉस्पिटल बेलगमला रेफर करतो। आणि माइल्ड मॉडरेट म्हणजे त्यांचं सॅच्युरेशन 90 असले, 92, 93, 94 खाली वगैरे असले तसले पेशंट ऑक्सिजन लावून आम्ही पेशंटला मॉनिटर करत ॲडमिट केलेलं आहे। सर, काय तर कोविड सेंटर पहिलं होतं, माझी जे ही दुसरी लाट आहे, फर्स्ट लाटला कोविडचं एक हे होतं, आपलं सेंटर होतं। आता जर पेशंट संख्या जर जास्त वाढली तर त्या अनुषंगानं काय इथं होऊ शकणार आहे? तर आता अजून तरी सध्या तरी कोविडचे केसेस सांगितल्याप्रमाणे ॲक्टिव्ह केस 6 आहेत। आणि एक एक पेशंट काय करतात, आमच्याकडे आरटीपीसीआर करून घेतात, एक एक कोल्हापूरचे ते लॅबवाले येतात त्यांच्याकडनं करून घेत असतात। सो रिपोर्टिंग जरा प्रॉब्लेम होतो। तसे एक एक पेशंट प्रायव्हेटमध्ये सुद्धा ॲडमिट आहेत। आणि इन केस जरा केसेस वाढालेले आमच्यात आम्ही मॅक्झिमम 20 आम्ही ॲडमिट करू शकतो। आणि जरा ऑक्सिजन तुटवडा आणि जर प्रॉब्लेम आलेला इन केस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण जर फुल आलेले पेशंट तर अनेक सेंटर लागायची आवश्यकता आहे। ठीक आहे सर, तरी रोजच्या निप्पाणी परिसरामध्ये या हॉस्पिटलमध्ये किती कोविड सेंटरची टेस्ट होते रोजच्या? दररोज आमच्याकडे आता 1 फेब्रुवारी 1 आतापर्यंत 1003 टोटल स्वॅब टेस्ट झालेले आहेत। त्यामध्ये 823 लोकांचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्यात 8 पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि 815 निगेटिव्ह आहेत। ठीक आहे, का संदेश सर लोकांना द्यायचा? संदेशमध्ये हे सांगतो, आता एक सेकंड वेव्हचं काय कोरोना आहे याचं कंट्रोल करण्याचं फार महत्त्व आहे। का म्हणजे हे कोरोना आहे ना, हे सेकंड म्युटंट म्हणतो आम्ही, याचं लास्ट इयरला कम्पेअर केलं तर इन्क्युबेशन पिरियड होतं, लोकांच्याकडे टाईम होतं। आता सध्या इमिडिएटली इन्फेक्ट होतात आणि ते इन्फेक्शन इमिडिएटली लंगला इन्फेक्शन देत आहे, तरी त्यासाठी फर्स्ट 45+ असलेले लोकांनी सगळेजण वॅक्सिन घेणे गरजेचं आहे। वॅक्सिन जरा घेतलं तर मॉर्टॅलिटी आम्ही टाळू शकतो, इन्फेक्शन टाळू शकतो, हॉस्पिटलायझेशनसुद्धा टाळू शकतो। आणि महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या ट्रेंड बघितलं तर 25 ते 35 वयाकडातील लोकांना जास्त इन्फेक्शन होत आहे, तरी त्या लोकांनी सोशल डिस्टन्स मेंटेन करणे, मास्क वापरणे फारच महत्त्वाचं आहे।